मावा, मलई, गुलकन, पान मसाला, चॉकलेट, मैंगो, अंजीर, पेरू, चिक्कू, रास्बेरी, वाव, इतके सगळे। अगं पण हे एकाच सीजन मध्ये सगळे नाही मिळत। अगं मम्मा, मी कुल्फी बद्दल बोलतीये, हे बघ इथे सगळे आहे। अस्सल चवीचे आणि वेगवेगळ्या फ्लेवर्सचे कुल्फी आणि मिल्क प्रोडक्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण परमानंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स। एकदा खाऊन बघाल परमानंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सची परमानंद कुल्फी। बानुरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून गर्दी जमवल्या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू, सरपंच अशा चौघांवर विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नुकताच बानुरगड येथे बहिर्जी नाईक यांचे समाधीस्थळ व स्मारकाचा ऑनलाईन भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून या ठिकाणी 150 ते 170 लोक जमा करून गर्दी करण्यात आली। या प्रकरणी नायब तहसीलदार चेतन कोणकर यांनी विटा पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्यानुसार बानुरगडचे सरपंच सज्जन बाबर, खंबाळीचे भाजप युवा मोर्चाचे निलेश नेताजी पाटील, आमदार गोपीचंद पडळकर व त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे। याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जे जाधव यांच्याकडे असून संबंधितांवरती कलम 188, भारतीय रोगसाथ अधिनियम 1887, कलम 11, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 91 प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती विद्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। एकूणच या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली असून यापुढे आता काय होते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।